अलौकिक ब्रह्मांडात अघटित सारे घडले, तेजोमय गोला मधुनी नभांगण झळकले। आपतेज वायूच्या चमत्कारातुनी विश्व निर्माण झाले। पशुपक्षी प्राण्यांमधुनी अवचित मानवीय अवतरले। बौद्धिकाच्या लेण्याने मानवा श्रेष्ठत्व दिधले। शतकांच्या शृंखलेतुनी मानव अवतार झळकले। भूमातेच्या उदरातुनी दिग्गज कलाकार जन्मले। विश्वगोलाच्या क्षितिजावर राष्ट्रा महाराष्ट्र केले। ब्रह्मांड अद्भुत असं विश्व, निराकार ओंकार स्वरूपी चमत्कार। या विश्व नियंत्यानं स्वप्न पाहिलं एकमेवाद्वितीय अद्भुत अशा सृष्टीचं। या सृष्टीमध्ये निर्माण केला निसर्ग, जन्माला घातले पशुपक्षी। इतकं होऊनही त्याचं ते स्वप्न पुरं झालं नाही। मग त्यानं घडवला अलौकिक असा मानव, त्यानं घडवला माणूस। सृष्टी सौंदर्याचं लेणं लाभलेला महाराष्ट्रातला हा अलिबाग। नारळाच्या बागांचा, हिरव्या गर्द वनराईचा हा भूभाग। अलिबागला लाभलेला हा परिसस्पर्शाचा सुंदर सागरी किनारा। स्वच्छ नितळ पाणी हे अलिबागच्या सागराचं वैशिष्ट्य। अलिबागहून रेवसकडे जात असता आपल्याला निसर्गाचा वरदहस्त लाभलेलं एक छोटंसं गाव लागतं, सासवणे। निसर्ग सौंदर्याची परंपरा लाभलेल्या या गावात जन्माला आला एक शिल्पकार, माणूस घडवणारा चमत्कार। तो म्हणजे विश्वविख्यात शिल्पकार विनायक पांडुरंग उर्फ नानासाहेब करमरकर। करमरकरांच्या घराण्यात शेतीबरोबरीनं पिढीजात चालत आलेला व्यवसाय म्हणजे गणपती बनवण्याचा। वडील पांडुतात्या आणि आजोबांच्या मांडीवर बसून छोट्या विनायकानं गणपती बनवण्याचा श्री गणेशा गिरवला। श्री गणेशाच्या प्रतिमा बनवता बनवता चिमुकल्या विनायकाला अंगणातल्या मातीतून शिल्प घडवण्याचा छंद लागला। याच वेळी शाळा सुरू असताना भिंतीवर चित्र काढण्यातही विनायक रमू लागला। एके दिवशी रामाच्या देवळातल्या भिंतीवर अश्वारूढ शिवाजी महाराजांचं भव्य चित्र त्यानं कोळशानं साकारलं। या चित्रानं त्यांच्या आयुष्याची भाग्यरेषाच बदलली। ते साल होतं 1910। त्यावेळचे अलिबागचे कलेक्टर ऑटो रॉथफील्ड यांनी शिवाजी महाराजांचं ते चित्र पाहिलं आणि त्यांनी विनायकाला बोलवून त्याची पाठ थोपटली। ओ विश्वकर्मा का, या कम, या प्लीज कम। सिट डाउन प्लीज, सिट डाउन।
मी तुम्हाला इथे का बोलवलं याची तुम्हाला काही कल्पना आहे? I saw his paintings at Ram Mandir. Wonderful, wonderful. खूप चांगली चित्र काढली. I must appreciate Shivaji painting. Very, very excellent. He is Vinayak. Does he go to school? तो शाळेत जातो का? हो जातो ना शाळेत. I think he has art in his blood. त्याच्या रक्तात कला आहे. त्याला कुठेतरी आर्ट स्कूल मध्ये पाठवा. कुठे? आर्ट स्कूल, सम आर्ट स्कूल. देर इज, सॉरी, मुंबईला एक आर्ट स्कूल आहे, जेजे स्कूल ऑफ आर्ट. खूप खूप चांगली शाळा आहे, त्याला खूप मदत होईल. प्लीज सेंड हिम टू दॅट स्कूल. अहो पण आम्हाला आर्ट स्कूल बद्दल काही माहिती नाही हो. शिवाय मुंबईमध्ये आमचं तसं कोणीही नाही आणि आमची आर्थिक स्थिती पण. व्हॉट डू यू से? म्हणजे आमच्याकडे तेवढे पैसे नाहीत हो. मग तो मुंबईत राहणार कुठे? डोंट वरी मिस्टर कामाकर, यू सेंड हिम, आय विल टेक केअर ऑफ हिम, डोंट वरी. पण त्याला तिथे पाठवा, मुंबईच्या शाळेत पाठवा. बट विनायक, तू मुंबईला जायला तयार आहेस का? अरे जाशील का मुंबईला? Yes. सासवण्यातला श्री गणेशाच्या मूर्ती घडवणारा विनायक मुंबईच्या कला विद्यालयात शिल्पकलेचे धडे गिरवू लागला. अनुभवांना आता तंत्रशुद्ध शिक्षणाची जोड लाभली. जे जे मध्ये असताना शिष्यवृत्तीच्या बळावर विनायकाच्या कल्पनेनं भरारी घेतली. '1910 ते '1913 या काळात त्यानं यशस्वीरित्या अभ्यासक्रम पूर्ण करून पहिला नंबर पटकावला. याबद्दल त्याची सर्वत्र वाहवा तर झालीच, शिवाय कॉलेजनं लॉर्ड मेयो पदक देऊन त्याचा सन्मान केला.
अंगणातलं इवलसं रोपटं आता आकाशाला गवसणी घालू लागलं. शिल्पकलेचं शास्त्रशुद्ध शिक्षण तर घेतलं तरी खरी कसोटी लागते ती कलेच्या प्रत्यक्ष अभिव्यक्तीत. मनातल्या मातीला आकार द्यायला हाती साधनं हवी, पाठबळ हवं. नानासाहेबांना भक्कम पाठबळ मिळालं ते गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचं. मुंबईचे डॉक्टर भाजेकर आणि जिल्हाधिकारी रॉथफील्ड यांनी नानासाहेबांची ओळख रवींद्रनाथ टागोरांचे पुतणे सुधींद्रनाथ यांच्याशी करून दिली. विनायक, कम हियर. No. The golden boy of Jeju School of Arts. Definitely. He is very good artist. So young man, what are your future plans? Nothing sir, I will go to Sasvan. Sasvan? What? Yeah, Sasvane. Oh, his native place, Sasvane. Uri Baba! No, are you? तुझ्यासारखा यंग प्रॉमिसिंग मॅन ज्याला प्रॉमिसिंग ब्राईट फ्युचर आहे त्याने बिग सिटीजमध्ये म्हणजे बॉम्बे दिल्ली सारख्या सिटीजमध्ये ट्राय केला पाहिजे. बट सर ही हॅज हिज ओन प्रॉब्लेम्स. म्हणजे त्याची आर्थिक परिस्थिती तितकीशी चांगली नाही की तो मुंबई दिल्ली सारख्या शहरात राहू शकेल. ओ ऐसी ऐसी. विनायक बाबू, would you like to come to Calcutta? But sir, तुम्हाला चांगला भालो भालो आर्ट जॉब भेटेल याच्यासाठी मी ट्राय करेल. हा बट सर, मला कलकत्त्याबद्दल काही माहिती नाही आहे. डोंट वरी यंग मॅन. विनायक बाबू, आय विल मेक अन अरेंजमेंट फॉर यू. ओके, माय अंकल रवींद्रनाथ टागोर, ही इज इन कॅलकटा, ही विल गाईड यू. Wish you all the best. Thank you, sir. All the best, Vinayak. Thank you, sir. And thanks, Mr. Tagore. Oh, it's my pleasure, Mr. Rockfield. Yeah. Calcutta. East India Company-cha purnapane amlakhalcha ha bhubhag. गरिबीनं पिचलेला आणि माणसातल्या गरिबीला ओढणारा. गंगेच्या पाण्यावर इथेच रुजल्या कला आणि संस्कृती. कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर आपलं नशीब अजमावायला विनायक कलकत्त्याला आला. झावदल्ला रोडवरच्या या घरात विनायकाच्या कलेला पंख फुटले. रवींद्रनाथ टागोरांनी नानांना कलकत्त्याला व्यवसाय सुरू करायला सांगितलं. कलकत्ता नगरीतल्या कलेचे आद्यजनक रवींद्रनाथ टागोर साक्षात त्यांच्यासमोर शिल्पासाठी एक दिवस अवतीर्ण झाले. रवींद्रनाथ टागोरांचा बस्ट साकारून विनायकानं त्यांची वाहवा मिळवली. त्यावेळी कलकत्त्यात स्थिरावलेल्या श्रीयुत ढवळे यांनी त्याला मोलाची साथ दिली. कलासक्त कलकत्ता नगरीत नानांच्या कलेच्या कारकिर्दीला सुरुवात झाली.
त्यांचं कलकत्त्यातलं महत्त्वाचं शिल्प म्हणजे बेल्लूर मठातलं स्वामी रामकृष्ण परमहंस यांचं नितळ संगमरवरी हे शिल्प साकारण्यासाठी त्यांना प्रथम मातीचं शिल्प बनवावं लागलं. त्याची कच्ची माती परमहंसांच्या शिष्यांनी घरोघर नेऊन त्यावेळी त्याची पूजा केली होती असं म्हणतात. तो काळ होता गांधीजींच्या सत्याच्या आग्रहाचा, स्वदेशीचा. स्वातंत्र्याची चळवळ तेव्हा जोरात होती. गांधीजींची चरखा मोहीम एव्हाना घराघरात पोहोचली होती. महिला वर्ग या सर्वात आघाडीवर होता. विनायकातल्या कलाकारालाही स्वातंत्र्याची उर्मी जाणवली. त्यानं सूतकताईचं 4x8 फुटांचं पॅनल तयार केलं. यासाठी मॉडेल म्हणून पत्नी सगुणाबाई आणि महाराष्ट्र सदनाचे विश्वस्त ढवळे यांच्या पत्नी त्यांच्या समोर बसल्या. कलकत्त्याच्या गजबजलेल्या शंभूनाथ पंडित रोडवरच्या गोल देवळ्याच्या बाजूच्या घरात आजही हे शिल्प स्वदेशीचा नारा शांतपणे पुकारते. कलकत्त्याच्या कलाप्रेमीत आता विनायकाचं नाव सर्वतोमुखी झालं आणि एक दिवस स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते साक्षात महात्मा गांधी विनायकासमोर शिल्पासाठी अवतीर्ण झाले. विनायकानं गांधीजींची एका हातावर बसण्याची लकब आपल्या शिल्पामध्ये अगदी हुबेहूब साकारली. 1920 ते 1922 शिल्पकलेच्या उच्च शिक्षणासाठी ते लंडनला राहिले. या काळात स्वित्झर्लंड, रोम, पॅरिस आणि इटलीच्या कलावंतांना भेटणं, शिल्पकलेची जागतिक तंत्र आत्मसात करणं हा त्यांचा एकच ध्यास होता. परदेशात ज्ञानाचा खजिना घेऊन परतलेल्या विनायकाला आता सर्वजण नानासाहेब म्हणू लागले. पण मायदेशातल्या ज्यांच्या व्यवसायाची घडी विस्कटली होती. पत्नी सगुणाबाईंना त्यांनी सासवण्याला पाठवून दिलं. कलकत्त्यातला व्यवसाय आटोपता घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. शिल्प घडवण्यासाठी आर्थिक पाठबळ तर नव्हतंच, पण मनस्थिती देखील ठीक नव्हती. संकटांचे डोंगर समोर उभे राहिले. उच्च शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज रात्र डोळा लागू देत नव्हतं. एकाही कामाची ऑर्डर येत नव्हती. अवघ्या 500 रुपयात खर्चाचा पसारा सांभाळणं त्यांना कठीण झालं होतं. कर्जात जगायची शरम तर वाटत होतीच, पण पोटापाण्याचा दुसरा उद्योग करावा म्हणावं तरी तर कोणत्याही उद्योगाला आपण अपात्र आहोत हीच भावना त्यांना त्रास देत होती. पण माणूस घडवणारा हा शिल्पकार डगमगला नाही. एक अपूर्व संधी करमरकरांची वाट पाहत होती. कलकत्त्याच्या फाईन आर्ट सोसायटीच्या वार्षिक प्रदर्शनाची तारीख जवळ येत होती. मला काय सांगू नका, हे तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत करायलाच पाहिजे. आघारकर हो, कसली माझी समजूत घालताय. संकटाचे नुसते डोंगर कोसळलेत माझ्यावर आजकाल. उच्च शिक्षणासाठी कर्ज घेतलं होतं, तेही आता मला फेडता येणं नाही शक्य झालं. त्यात माझा मोठा भाऊ गेला. या सगळ्यावर मात म्हणजे आजकाल कामाची एकही ऑर्डर नाही हो माझ्याकडे. नाना, या परिस्थितीवर मात करायला शिकलंच पाहिजे. अहो, तुमच्या कलेला तुम्हीच वाट मोकळी करून दिली पाहिजे. कला अहो, या परिस्थितीत कसली आली कला.
आणि आमच्यासारख्यांनी दुसरा कुठचा व्यवसाय करायचा म्हटला ना तर त्याच्याकरताही आम्ही असमर्थ. नाना, हे तुम्ही मला काही सांगू नका. यातून मार्ग काढलाच पाहिजे. कलकत्ता फाईन आर्ट्सचं जे प्रदर्शन भरणार आहे त्यात तुमचं शिल्प असलंच पाहिजे. शिल्प वगैरे आता माझ्याच्याने काही नाही हो जमणार. नाना, अरे असं काय करताय तुम्ही? तुमचं शिल्प तुम्हाला धाडायलाच पाहिजे. शिल्प? अहो, आजकाल छोटंसं शिल्प करायचं म्हटलं तरी खूप खर्च येतो. आणि अशा परिस्थितीत विषय तरी कुठला सुचणार आहे? नुसती शंखध्वनी करायची पाळी आली. करा, शंखध्वनी करा. मी तुम्हाला देतो पैसे, पण तुमचं शिल्प तुम्ही धाडलंच पाहिजे. या परिस्थितीत विषय तरी कुठला सुचणार? काय करू? काहीच कळेन असं झालं. आणि विषय सुचला नाही तर खरोखरच शंखध्वनी करायची पाळी येईल. शंखध्वनी. शंखध्वनी. शंखध्वनीच करूया. कलेच्या नावानी शंखध्वनीच करायला हवा. या प्रदर्शनात करमरकरांनी चमत्कार घडवला. अवॉर्ड गोज टू मिस्टर विनायक करमरकर फॉर शंखध्वनी. शंखध्वनी नावाचा 4 फुटांचा रेखीव पुतळा बनवून त्यांनी या प्रदर्शनात मांडला. कलकत्त्याच्या कलाप्रेमींनी या मानवनिर्मित पुतळ्याला प्रचंड दाद दिली. या शंखध्वनीचा निनाद परदेशातही पोहोचला. शंखध्वनी या शिल्पाला अनेक पुरस्कार लाभले. नानांच्या स्टुडिओत शिल्पकामाचा ओघ सुरू झाला. निर्जीव मृत्तिकेतून सजीव माणसं घडवणाऱ्या शिल्पकार नानांचे हात थांबत नव्हते. ते माणसं घडवत गेले, घडवत राहिले. आणि अशातच एक तार आली. ताबडतोब निघा शिवाजी महाराजांच्या स्मारकाची वाटाघाट कोल्हापूरला करण्याकरता. राजाराम महाराज, कोल्हापूर. नाना ताबडतोब कोल्हापूरला रवाना झाले. कलकत्त्याच्या कलेला आता कोल्हापूरनं साथ घातली होती. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि 4 ऐतिहासिक ब्रॉन्झ पॅनल्स बनवण्याचं काम होतं. कला प्रांतालाही राजकारणाचं ग्रहण आहे. नानांना हे काम मिळू नये यासाठी अनेक प्रयत्न झाले. 4 ब्रॉन्झ पॅनल्स बनवायचं काम नानांना मिळालं तेही नानांनी हसत मुखानं स्वीकारलं. धार्मिकता, शौर्य, राजकारण पटुत्व आणि नीतिमानता हे शिवाजी महाराजांचे 4 गुण दाखवणारी अवाढव्य ब्रॉन्झची पॅनल्स 1 वर्षाच्या ऐवजी 9 महिन्यात पूर्ण केली. यासाठी इतिहासाचा गाढा अभ्यास केला. ही पॅनल्स लिओनार्ड द विन्सी या जगप्रसिद्ध इटालियन शिल्पकाराच्या कलेची आठवण देतात असं इलस्ट्रेटेड विकलीमध्ये म्हटलं होतं. अशी पॅनल्स अद्याप कोणी केलेली नाहीत. या पॅनल्समुळे करमरकर हे भारताचे अग्रेसर शिल्पकार ठरतील असं रॉथफील्ड यांनी इंडियन डेली मेलमध्ये म्हटलं होतं. नानांचे प्रतिस्पर्धी मात्र इतर वर्तमानपत्रांना हाताशी धरून पॅनल्स टाकाऊ असल्याची ओरड करत होते. जातिवंत कलेला सच्च्या प्रयत्नांची दोड लाभली की अजोड कामगिरी होते. नानांची पॅनल्स पूर्ण झाली.
पण दुसऱ्या शिल्पकाराकडे सोपवलेलं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम अद्याप अपूर्ण राहिलं होतं. करमरकर, तुम्ही पॅनल्स पूर्ण केलीत. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम पूर्ण झालं नाहीये, ते आता तुम्ही घ्या. मला अनुभवानं तुमची खात्री आली आहे. तुम्ही जर काम घेत नसाल तर विलायतेला ऑर्डर धाडीन. यापुढे हिंदी शिल्पकारांवर मी अवलंबून राहणार नाही. तुम्ही काम पूर्ण करू शकला नाही तर पैसे परत करण्याची अट आहे. करमरकरांमधला भारतीय कलाकार जागा झाला. 70,000 रुपये विदागीत एका वर्षात शिवाजी महाराजांचा पुतळा ब्रॉन्झमध्ये अखंड घडवण्याचा संकल्प त्यांनी स्वीकारला. त्यातच राजाराम महाराजांनी एकसंध पुतळा उभारण्याचं आव्हान नानांना दिलं. त्यासाठी आवश्यक असलेल्या ब्रॉन्झ कास्टिंगची सोय कोल्हापूरला नव्हती, म्हणून ते मुंबईला आले. मुंबईतल्या फाउंड्र्यासुद्धा ते काम घ्यायला तयार होईनात. शेवटी मॅकन्ना आणि मॅगन्झी कंपनी या कामाला तयार झाली, तीसुद्धा नानांच्या जबाबदारीवर, कारण त्याआधी त्यांनी कलात्मक कास्टिंग कधीही केलेलं. ठरल्याप्रमाणे कास्टिंगला सुरुवात झाली. आयुष्यातली सर्वात मोठी संधी त्यांना खुणावत होती. अखेर मॅकन्ना आणि मॅगन्झी कंपनीच्या माझगाव डॉग फाउंड्रीत ब्रॉन्झचं कास्टिंग पूर्ण झालं. 1 जून 1928 भारतीय शिल्पकलेच्या इतिहासातला महत्वाचा दिवस. 16 टन धातूचं कास्टिंग यशस्वी झालं. भारतात असा ओटिव ब्रॉन्झचा अतिभव्य एकसंध पुतळा प्रथमच बनला. अशातच राजाराम महाराजांनी तो पुतळा पुण्यात बसवण्याचं कामही नानासाहेबांना दिलं. पुतळा बनवण्यापेक्षा त्याची वाहतूक करणं अत्यंत कठीण होतं, कारण पुतळा होता 13.5 फूट उंच आणि तो नेताना रेल्वेचे बोगदे होते 9.5 फूट उंच. अखेर पुतळा तिरपा करून नेण्याचं ठरलं. रेल्वेगाडी वडाळा स्टेशनवरून निघाली. ऐतिहासिक पुतळा पुण्याकडे निघाला. पुतळ्याचा 1 लाखाचा विमाही उतरवलेला होता. अखेर 10 जूनला त्यावेळचं भांबुर्डा म्हणजेच आजचं शिवाजीनगर या स्टेशनवर शिवाजी महाराजांच्या त्या ऐतिहासिक पुतळ्याचं जयघोषात स्वागत झालं. 20 बैलगाड्या तो पुतळा ओढून नेऊ शकल्या नाहीत. अखेर
मोठ्या स्टीम रोलरनं पुतळा ओढून नेण्यात आला आणि पुण्यातल्या शिवाजी प्रिपरेटरी स्कूलच्या आवारात उंच चबुतऱ्यावर तो बसवण्यात आला. 300व्या शिवजयंती दिवशी शिवशिल्पानं भारतीय शिल्पकलेचं नाव त्रिखंडात पोहोचवलं. नानासाहेब करमरकरांच्या हातून उदात्त कार्य पार पडलं. तो दिवस होता 16 जून 1928. छत्रपतींच्या 300व्या जयंतीचा अमृत शर्करा योग. 75 वर्ष झाली त्या ऐतिहासिक क्षणाला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या शिल्पाला आणि भारतात पहिलं शिल्प उभारण्याच्या त्या निर्मितीला. छत्रपतींच्या 300व्या जयंतीच्या निमित्तानं भारतीय शिल्पकला साऱ्या दिगंतात प्रसिद्ध पावली. पहिलं एकसंध शिल्प घडवणारा पहिला भारतीय शिल्पकार म्हणून नानासाहेबांची ख्याती झाली. कलमकरांच्या विषयी जर बोलायचं झालं तर पुण्याला त्यांनी जो शिवाजीनगरमध्ये पुतळा केला आहे शिवाजी महाराजांचा, तो वन पीस कास्टिंग केलेला आहे, अश्वदळ पुतळा. आणि ते सँग कास्टिंगमध्ये पुतळा केला गेला आणि त्याचं पेटीचं वजन जवळजवळ 40 टन भरलं होतं आणि 16 टन रस ॲट ए टाईम ओतला गेला. म्हणजे 8 टन ह्या बाजूने 8 टन ह्या बाजूने 16 टन रस ॲट ए टाईम ओतला गेला आणि ते वन पीस कास्टिंग एक वैशिष्ट्य आहे. आणि कलमकरांनी पुतळा जो वन पीस केला त्याच्यानंतरही पुतळे केले गेले पण ते पार्ट पीसमध्ये. पण त्यांचं एक वैशिष्ट्य की हा जो पुतळा बनवला गेला हाच एकमेव पुतळा जो वैशिष्ट्य आहे की बालापुरचा अश्वरूढ पुतळा वन पीस कास्टिंग केला गेला. आणि एकच पुतळा आजपर्यंत असं वन पीस झाला याच्यापुढे कुठेही झालेलं नाही आणि तो होणंही शक्य नाही, कारण एवढा खर्च करायची कोणाची आज ताकद नाही. आता जे शिल्पकार आहेत ते पुतळे बनवतात, सगळ्यांचे पुतळे बनले जातात, पण ते पार्ट पीसमध्ये वॅक्स प्रोसेसमध्ये कास्टिंग पूर्वी होतं, पण तो एकच पुतळा त्यांनी जो केला त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ब्रॉन्झ अखंड वन पीस पुतळा. आता या सगळ्या कामातून उसंत नव्हती, माणसं घडवण्याची निमंत्रणं सन्मानानं येऊ लागली. कोल्हापूर, गोंडल, बडोदा, ग्वाल्हेर, मिरज, सांगली, फलटण कितीतरी संस्थानिकांनी नानासाहेबांकडून शिल्प करून घेतली. फलटणच्या राणीसाहेबांनी ज्ञानेश्वरांचं मंदिर फलटणला बांधून घेतलं. मूर्तीचं शिल्प नानासाहेबांनी घडवलं होतं, त्याची कहाणी काही वेगळीच आहे. म्हणजे माझे बंधू शिकायला होते म्हणून त्यांना भेटण्याकरता माझ्या मातोश्री लक्ष्मीदेवी नाईक निंबाळकर
ह्या चालल्या होत्या. कराचीजवळ बेरूट म्हणून जे गाव आहे तिथं त्यांचा विमानाचा ॲक्सिडंट झाला. आणखीन ते विमान एकदम एअरक्रॅश झालं. त्याच्यामध्ये सबंध पेट्रोलच्या टाक्या फुटून जाग्यावरच बाकीच्या माणसांचे कोळसे झाले. परंतु ह्या की परमेश्वरी संकेत म्हणा किंवा कसंही म्हणा, यांनी तो बेल्ट न बांधल्यामुळं त्या दोघांनी हे दोघं वाचले. त्यावेळेला डाग डागिने पैसे वगैरे कपडे ते सगळं झालं, परंतु ज्ञानेश्वरी वाचायला घेतली जशीच्या तशी राहिली. त्यावेळेला त्यांनी संकल्प केला की मंदिर बांधायचं. त्यानंतर आम्ही करमरकर साहेबांच्या घरी भेटायला गेलो. करमरकर साहेबांची आणखीन आमच्या वडिलांची पूर्वीची ओळख होती. तिथं जरा थोडीशी क्युरिओसिटी वाटली म्हणून मी त्यांना विचारलं की माकड आणि कुत्रं कशा करता आपण पाळलं. तर ते म्हणले आमची हे बाळच आहेत म्हणले. आणखीन त्यांनी प्रात्यक्षिक दाखवलं. त्यांनी त्या माकडाला सांगितलं की मला हिरा ऊन लागते, माझी टोपी घेऊन ये. ते टोपी घेऊन आलं. नंतर म्हणले माझं सिगरेट पाकिट राहिलं तेही घेऊन आलं. म्हणजे एकंदर त्यांनी म्हणजे जे त्या प्राण्यांवर जेवढी भूतदया दाखवली ती तितकेच त्यांनीसुद्धा प्रामाणिकपणाने त्यांची सेवा केल्याचं दिसून आलं. यात काही शंकाच नाही. सासवण्यातल्या शिल्पकारानं छत्रपती घडवले. न भूतो न भविष्यती असा चमत्कार घडून आला. भारतातल्या शिल्पकारानं शिल्पकलेच्या दुनियेत क्रांती केली. ही बातमी सर्वदूर अगदी विदेशातही पोहोचली. 1947 अमेरिकेत जाऊन शेकडो प्रेक्षकांसमक्ष मिस्टर दलान यांचं रेखीव शिल्प नानासाहेबांनी साकारलं. स्वातंत्र्योत्तर काळात थोर नेत्यांच्या घडाईची कामगिरी नानांनी पेलून दाखवली. आजही त्या पुतळ्यांचं दर्शन घडतं. मुंबईत चौपाटीवर विठ्ठलभाई पटेल, कावसजी जहांगीर, लोकमान्य टिळक, आगरकर, चिपळूणकर, जमशेदजी टाटा, शेरपा तेनसिंग, नची केळकर जे जे म्हणून नाव उच्चाराल त्या माणसाचं नातं नानांशी शिल्पाद्वारे जुळलं. सजीव शिल्प घडवणाऱ्या नानासाहेबांच्या कलेचा 1962 पद्मश्री किताबानं सन्मान झाला. 1963 दिल्लीच्या ललितकला अकादमीनं फेलो हा किताब त्यांना बहाल केला आणि त्यावर्षीच्या सर्वोत्कृष्ट कलावंताचा पुरस्कार दिला. नानासाहेबांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी साकारलेली हिरा कोळीण. सासवणे गावातल्या कोळी समाजातली हिरा ही 13 वर्षांची मुलगी मॉडेल म्हणून निवडून तिचं शिल्प त्यांनी बॉम्बे आर्ट सोसायटीमध्ये साकारलं. 1927 बॉम्बे आर्ट सोसायटीच्या वार्षिक प्रदर्शनात ते मांडण्यात आलं. या प्रदर्शनामध्ये नानांना सर्वोत्कृष्ट कलाकार म्हणून निवडण्यात आलं. त्याला सुवर्णपदक मिळालं. सासवणे गावात नानांनी वडिलोपार्जित जमिनीवर 2 मजली घर बांधलं. नानांचे पुत्र विश्वास आणि स्नुषा सुनंदा यांनी नानांच्या या घराचं करमरकर शिल्पालय बनवले. मी आणि माझे यजमान आम्ही ह्या घरात जी सासवण्याची वास्तू तुम्हाला दिसते ही शिल्पकारांनी 1930 बांधून ठेवलेली आहे. पण आम्ही इथे हे ताब्यात घेतलं राहायला आलो 1985 नंतर. मनात हेतू एकच, आम्ही दुसरं घर बांधलं नाही की मनात हेतू की सासवणे गावामध्ये करमरकरांची जुनी वास्तू आहे, पुतळे आहे जन्मभर केलेले, त्याचा सांभाळ झाला पाहिजे. मागच्या पिढीने फायदा उठवला तो पुढच्या पिढीला पण झाला पाहिजे हा मनात एक हेतूतून आम्ही आलो. आणि असंच लोकांनी आलं पाहिजे, हा आपला महाराष्ट्राचा हेरिटेज आहे, हा आपला ठेवा आहे जुना. जितकी लोकं बघतील नवीन पिढी जुनी पिढी त्यांना हा आनंद घेता येतो आणि येतात ते खरंच खुश होऊन जातात. इतकं आवडतात शिल्प. तुम्ही जेव्हा शिल्प बघाल तेव्हा त्यातला बोलकेपणा तुम्ही या माझ्या सासूबाई ह्यांचं नाव होतं सगुणाबाई.
आणखीन अतिशय दिसायला चांगल्या आणि शिल्पकारांवर नुसतंच अतिशय प्रेम नाही, त्यांच्या कामाचं भयंकर अभिमान. प्रत्येक कामात त्यांचं काम आणि ह्यांचं मन असं मिळून ते काम बनत असलं पाहिजे, इतकं त्यांचं सगळं चित्त त्या कामामध्ये असायचं. पण जेव्हा काम पुरं झालं तेव्हा त्या म्हणायचं, नाना बघा इकडून कसं छान दिसतंय, तिकडून कसं छान दिसतं, अहो तुम्ही मॉडेलिंगला बसले ना तेव्हा एक तर अपूर्व वाटलं, कारण असं माझ्या आयुष्यात कधी घडलं नव्हतं. आणि तुझा पुतळा करतो पण आणि तू लठ्ठ जायच्या आत करतो असं म्हणाले होते. आणि बसवलं वरती तेव्हा असं वाटलं, काय माझं भाग्य चांगलं की सासरा एवढा नामवंत माझा पुतळा करणार आहे आज. आणखीन करमरकर माझा नवरा जर्मनीला गेला होता तेव्हा, उतरले खाली की विश्वासला फोन करून सांगायचं, गेस व्हॉट, आज माझा नानांनी पुतळा करायला घेतला आहे. असं मनात असताना अगदी आनंदात पुतळा सुरू झाला. आणि बघायला चिकार माणसं की सुनेचा पुतळा करतायत, त्यांनी खूप गर्दी जमली होती. ते गर्दी जमली तर मला पण अगदी मजा चालू होती की शो ऑफ करायला एक चान्स असं वाटलं. वय लहान होतं तेव्हा आणि ह्या सगळ्याचा खूप आनंद पण वाटत असे. आणि जेव्हा पुतळा पुतळा करताना मला ते असे हाताला धरून वर चढवायचे आणि दर अर्धा तासाने विचार, तुला आईस्क्रीम हवाय, आता आईस्क्रीम द्यायचे, आणखीन असं सगळं कौतुक करून पुतळा घडला. घडल्यावरती जो काढला संबंध झाल्या, बघ तू कशी दिसतेस, अरे इतकं असं वाटलं की हा सुरेख का मी सुरेख. नानांनी त्या काळचे कलाकार मॉडेल्स यांचीही शिल्प बनवली. ज्यावेळी स्त्रियांना चित्रपटात काम करण्याचं निषिद्ध मानलं जायचं, त्याच काळात आपल्या अभिनयानं चित्रपटसृष्टी गाजवलेल्या अभिनेत्री म्हणजे शांता आपटे. शांता आपटे सासवण्याला कार्यक्रमासाठी गेल्या असता नानांनी त्यांची ही मुद्रा अशी शिल्पबद्ध केली. हा शांता आपट्यांचा पुतळा आहे. या उत्तम अभिनेत्री आणि उत्तम गायिका असं त्यांचं डबल कीर्ती होती. आणि त्यांचं गाणं झालं सासवण्यात, खूप गर्दी जमली, तेव्हा नानासाहेबांनी विचारलं तुला बिदागी काय देऊ, तर त्या म्हणाल्या हे कलेचं आदानप्रदान आहे, मला बिदागी नको, माझा पुतळा करा पण त्याच्यात माझे हात येतील असं बघा, कारण माझं माझ्या हातांवर खूप प्रेम आहे म्हणून त्यांना डमरू देऊन, कारण त्या नटी पण होत्या, त्या अभिनेत्री पण होत्या, त्यांनी त्या हातामध्ये डमरू दिला आणि खूप सुंदर पुतळा झाला हा. आणि मग त्यांनी त्यांच्या मुलींनी नेलेला आहे. नानांची धाकटी कन्या सुमन त्यांची सगळ्यात आवडती. ती 3 महिन्याची असल्यापासून त्यांनी तिचे अनेक पुतळे बनवले. सुमन नानांच्या आठवणीत आजही हरवून जाते. आठवण राहील अशी म्हणजे गणपती. आणि आमच्याकडे गणपती म्हणजे सर्वसाधारण लोकांकडे असतो तसा नाही की
बाहेर गेले त्या दिवशी मूर्ती विकत आणली आहे आणि त्याची पूजा केली. तसंच आहे आमच्याकडे गणपती म्हणजे साधारण 2 महिने आधीपासूनच त्याची गडबड सुरू व्हायची. आणि कशा तऱ्हेने गणपती करायचा, कारण घरातच गणपती केला जायचा. तर आणि मी सर्वात लहान असल्यामुळे माझं नेहमी ओपिनियन घेण्यात यायचं. आणि मला असं नेहमी वाटायचं की आपल्याकडे फार मोठा गणपती असावा, जसा लालबागचा असतो तसा. पण ऑफकोर्स तसा कधीच तो झाला नाही, माझ्या वडील तसा होणार नाही. पण मी छोटासा करतो, अगदी लहान करतो वगैरे. आणि मला खूप अशी भीती वाटायची की हे खरंच अगदी लहान करणार का. पण तसं न होताना दरवर्षी मी जसा सांगेन तशा तऱ्हेचा गणपती ते करायचे. आणि इतका सुंदर गणपती मी अद्याप तरी कुठेही कोणी केलेला बघितलेला नाही आहे. अर्थात ते माझे वडील होते आणि ते घरी आणि मी लहान होते, त्यामुळे मला वाटायचं की हाच सगळ्यात उत्तम गणपती. आणि दुसरी आठवण म्हणजे की ते हरताळका करायचे. आमच्या घरी पूजा व्हायची हरताळकेची आणि त्या इतक्या सुबक हरताळका करायचे. आणि आम्ही सांगू तसे साडीला रंग, कानातले दागिने, गळ्यातले दागिने. त्यामुळे ह्या 2 गोष्टी माझ्या मनामध्ये नेहमी राहिलेल्या आहेत. आणि आता जेव्हा मी बघते गणपती का, नेहमी मला त्याची आठवण येते. माझा मोठा मुलगा अमेरिकेमध्ये असतो आणि तो आत्ताच 15 दिवसापूर्वी शिकागोला गेला होता फॅमिलीसकट. आणि त्याला माहीत होतं की त्याचे आजोबा म्हणजे माझे वडील साधारण 48-49 साली अमेरिकेत गेले होते. आणि ते विस्कॉन्सिनमध्ये मिल्टन नावाच्या गावामध्ये, तिथे तेव्हा युनिव्हर्सिटी होती, कॉलेजेस होते, तिथे लेक्चर आणि डेमॉन्स्ट्रेशनसाठी गेलो. तर त्यांनी इतके वर्षानंतर त्याला पत्ता माहीत नव्हता काही नाही, तो सरळ मिल्टनला गेला. आणि त्यांनी सबंध दिवस त्या छोटं गाव आहे तिथे काढला. आता सर्व बंद झालेले आहे, युनिव्हर्सिटी बंद आहे, कॉलेजेस बंद आहेत, परंतु तिथे म्युझियम आहे. तर तो चौकशी करत करत शेवटी तिथे गेला आणि त्यांनी त्या लोकांना कन्व्हिन्स केलं की मला उघडून दाखवा. तो बंद होता खरं म्हणजे की माझ्या अशा आजोबांनी तिथे केलेले कामं आहेत ते मला बघायची आहेत. शेवटी रिलक्टंटली काही होणार, पण त्यांनी ते उघडलं. अँड टू हिज सरप्राईज त्यांनी उघडल्याबरोबर इथे वेल लिट रूम होती. आणि त्याच्यामध्ये हा त्यांच्या डीनचा एकेकाळच्या डोनाल्ड म्हणून त्याचं नाव आणि त्याचा हेड केलेलं होतं माझ्या वडिलांनी ते, आणि कदाचित ब्रॉन्झचं दुसरं कारण इट लुक लाईक ब्रॉन्झ तसं केलेलं. आणि त्याच्याबद्दल छापून आलेलं त्यावेळेला त्याचं मोठं फ्रेम केलेले हे त्याच्याखाली ठेवलेलं होतं. तर हे बघून त्याला अतिशय आश्चर्य वाटलं आणि अर्थात आनंद पण झाला. ह्याच्यावर इतकी ते सर्व बंद होऊन 82 सालापासून ते सर्व बंद आहे, पण तरीही अजून त्यांनी हे काम कोणीतरी फॉरेनर कुठला अननोन माणूस अमेरिकेला तिथे येऊन त्यांनी केलेलं काम अजूनही चांगल्या स्थितीत ठेवलेलं होतं. आणि मलाही ते ऐकून खूप आनंद झाला. अनेक कलांची आवड असलेल्या नानासाहेबांचं पहिलं प्रेम मात्र शिल्पकला, मातृप्रेम यासारखे विषय त्यांनी शिल्पामधून मांडले. योगायोग असा की बालपणी भिंतीवर कोळशानं काढलेल्या शिवाजी महाराजांच्या चित्रानं त्यांच्या कलेला चालना मिळाली. पुढे अवाढव्य शिवशिल्पानं त्यांची कीर्ती दिगंतात पसरली. नाना आता थकले होते, कर्करोगानं त्यांचा पिच्छा पुरवला होता. अशाही परिस्थितीत इचलकरंजी नगर परिषदेच्या शिवाजी महाराजांच्या 8 टनी पुतळ्याचं काम त्यांच्याकडे आलं. इचलकरंजीहून आल्यापासून तब्येत बिघडली तुमची. मी चाटण आणले ते घ्या आणि आराम करा थोडा वेळ. बाई, अगं तू जे म्हणते आहेस ते सगळं खरं आहे, पण आता आराम बास झाला. अहो पण अगं नाही अगं, खूप कामं शिल्लक आहेत. हे बघ, आज सोमवार, मला काही झालं तरी गुरुवारपर्यंत मला निघणं भाग आहे. अगं शुक्रवारपासून मला नवं काम सुरू करायचं आहे. नाना, अहो इतर माणसं आहेत ना कामाला, त्यांना करू दे ना काम. आता तुम्ही औषध घ्यायचं आणि महिनाभर आराम करायचा, मग बघूया कामाचं. मुंबई, बडोदा, पार लंडन पर्यंत तुम्ही जाऊन आलात. नाही आता मला काही सांगू नको, प्रथम छत्रपतींचं काम पूर्ण करायचं, काम महत्वाचं. खरं मला मान्य आहे, छत्रपतींचं काम महत्वाचंच आहे.
इचलकरंजीच्या जिल्हा परिषदेला शिवाजी महाराजांचा 8 टनाचा पुतळा करून द्यायचा आहे. आणि त्यातून तुमचा हा असा आजार. अगं, ह्या वयात आजार हे व्हायचेच. त्यातून मला कर्करोग आहे, ठीक आहे, पण कर्करोग आहे म्हणून मला काही थांबता यायचं नाही, जायलाच हवं. पण नाही, मी काय म्हणते, तुमचं काम महत्वाचं आहे, छत्रपतींचं काम महत्वाचं आहे, सगळं खरं, पण माझं थोडं तरी आहे का? अहो, पण आता नाना थांबायचे नाहीत, त्यांना थांबवायचंही नाही. छत्रपतींचं शिल्प हेच त्यांचं औषध. नानांच्या आयुष्यातले महत्वाचे टप्पे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पाशी निगडित आहेत. लहानपणी गावातल्या राम मंदिरात छत्रपतींचं चित्र काढल्यावर त्यांना जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिक्षणाची संधी मिळाली. आयुष्याच्या अखेरीला इचलकरंजी इथे छत्रपतींचा 8 टनी भव्य पुतळा उभारून त्यांनी आपला प्राण सोडला. नानांनी शिल्प घडवली हुबेहू माणसासारखी. त्यांच्या शिल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे मानवीय आकृती आणि चेहरेपट्टीचे भाव त्यांच्या शिल्पाकृतीत जिवंत व्हायचे. माणूस नावाचा चमत्कार घडवणाऱ्या सासवण्यातल्या विनायकानं संपूर्ण भारतामध्ये प्रमुख शहरात अनेक शिल्प घडवली. आजचे विद्यार्थी, शिक्षक नानासाहेबांना शिल्पकलेतला आदर्श मानतात. कला समीक्षक आणि तज्ज्ञ नानांची तुलना जगद्विख्यात शिल्पकार मायकेल एंजेलोशी करतात. नाना करमळकर हे भारतीय शिल्पकलेचे अभ्यजनगत आहेत. त्यांनी आमच्या संस्थेमध्ये शिक्षण घेतलं याबद्दल आम्हा सर्वांना त्यांचा अभिमान वाटतो. मानवी शरीराकृतीचा यथार्थ आविर्भाव प्रथमतः संपूर्ण जगाच्या प्रत्ययास आणून दिला तो मायकल एंजेलो, पाश्चात्य शिल्पकार. पण आपल्या देशामध्ये ज्यांनी प्रथमतः मानवकृतीचा यथार्थ अभिप्राव आपल्या शिल्पकृतीमधून सिद्ध केला तो एकमेव नाना करमळकर यांनीच. शिल्प म्हणजे नानांचा जीव की प्राण. केवळ थोरा मोठ्यांची शिल्प करून ते थांबले नाहीत. नानांच्या घरातला जुना नोकर मोरू गुराखी, त्यांच्याकडे येणारी माळीण, गावातून घागर घेऊन जाणारी तरुणी, गाईला चारा घालणारी महिला हे देखील त्यांच्या शिल्पकलेचे विषय ठरले. ही जीवलग माणसं त्यांनी शिल्पबद्ध केली आणि शिल्परूपानं ती चिरंतन झाली. परमेश्वरानं माणूस घडवला असं म्हणतात. निसर्गाच्या कुशीत जन्मलेल्या या थोर सुपुत्रानं त्याची प्रेरणा घेऊनच आपल्या शिल्पकलेतून माणसं घडवली. तुम्ही सासवण्याला त्यांच्या बंगल्यात गेलात तरी मागच्या शतकातली माणसं तुमच्याशी हितकूच करताना अधीर झालेली दिसतील, कारण नानासाहेब शिल्पकारानं त्यांना अमरत्व दिलंय, त्यांना घडवण्याचा चमत्कार केलाय.
बंगल्याच्या प्रांगणातल्या द्वारावर त्यांची म्हैस तुमची वाट पाहत रवंथ करत असलेली आढळेल आणि त्यांचा आवडता कुत्रा गुरगुर न करता तुम्हाला न्याहाळेल. नानासाहेबांनी केवळ माणसंच नव्हे तर प्राणी मात्र घडवले. निराकार मातीला त्यांनी आकार दिला, निर्गुणाला सगुण रूप दिलं. निर्जीवाला चैतन्य दिलं, मृत्यूकेला भावभावना दिल्या. ती माणसं ते प्राणी मात्र यांना अमरत्व दिलं आणि स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय शिल्पकलेचा अविस्मरणीय पाया रचला.